अच्छा या पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या निदर्शनाच्या नेतृत्व करणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय विजय कुमार देशमुख मालक, सोलापूर शहराच्या प्रथम नागरिका सौ श्री कांचनाताई यन्नम, सभागृह नेते शिवानंदण्णा पाटील, युवा नेते डॉक्टर किरण देशमुख, मनीष भैया देशमुख, आमचे सुरेश अण्णा पाटील, पक्षाचे सरचिटणीस रुद्रेश जी, आमचे ग्रामीण जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांतजी चव्हाण, उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमान नियत का राज बदल दो। मित्रांनो, महाविकास आघाडीतील काही पक्ष हे सरकारी विभागांमधल्या अधिकाऱ्यांनाच आपले कार्यकर्ते असल्याची वागणूक देऊन त्यांच्याकडून दडपशाहीचं आणि जुलूमशाहीचं वातावरण या शहरामध्ये गेल्या 2 वर्षात निर्माण करताना दिसलंय। आपण बघितलंय, आता शिवानंद अण्णांनी कोविड काळाचा उल्लेख केला, याच कोविड काळामध्ये अगदी पास देण्यापासून नाव बघून तोंड बघून काय काम करतोय हे न बघता पास दिले गेले। ज्याला वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करायचं होतं त्याला पास नाही, ज्याला रुग्णांची सेवा करायची होती त्याला पास नाही। परंतु जर का बघितलं तर एका घरातल्या 8-8 10-10 गाड्यांना पास लटकलेले पोलीस आयुक्तांचे। याच काळामध्ये रेमडेसिवीर सारख्या औषधांच्या वैक्सीन उपलब्ध व्हाव्या यासाठी जी लोक जिल्हाधिकाऱ्यांना भेटत होती त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आमदारांवर झाले, खासदारांवर झाले। आता स्वाभाविकरित्या जे कोविड काळात लोकांच्या सोबत होते त्यांच्यावरच हे गुन्हे झाले। आणि या नाही, आता आमच्या एका मित्राने सांगितलं की करण मेत्रे सारखा एक नगरसेवक समाजसेवक त्याच्या मैत्रीला जे लोकांनी एका कृतार्थ भावनेने या नेत्याला शेवटचं म्हणजे त्याच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली, त्या अंत्ययात्रेला हजर असलेल्या लोकांना घरात घुसून घुसून मारहाण केली, त्यांना आरटीपीसीआर करायची सक्ती केली, त्यांच्या घरातल्या लोकांना जुलूम जबरदस्ती केली, गोरगरिबांवर अत्याचार, आणि हे सगळं काही पोलीस अधिकाऱ्यांना देखील मान्य नव्हतं। पण एक पोलीस अधिकारी मात्र आल्यापासून केवळ एकाच विचाराच्या लोकांना लक्ष्य करत गेला आणि त्याचाच परिणाम कालच्या घटनेमध्ये देखील झाला। काल मगाशी आमच्या दोन्ही सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशभरात 51,000 ठिकाणी या LED वर हे प्रसारण दाखवलं गेलं। काय दाखवलं गेलं? तर काशी येथे 400 वर्षापूर्वी बेचिराख झालेलं जे आपल्या बाबरांनी किंवा आपल्या देशाच्या शत्रूंनी जी आपली धर्मस्थळ खराब केली त्या धर्मस्थळांची पुनर्निर्मिती, एक चांगला आध्यात्मिक काम, एक चांगलं श्रद्धेचं काम या देशात उभं राहत असताना हे दाखवलं जात होतं। लोक श्रद्धेने ते बघत होते। भारतामध्ये कुठेही गुन्हा दाखल झाला नाही, पण सोलापुरामध्ये 3 ठिकाणी आमच्या बहादर पोलीस अधिकाऱ्यांनी हे गुन्हे दाखल करण्याचं पाप या जनतेसोबत केलेलं आहे। काय कारण होतं? खरं तर या दिवशी आम्ही माहिती घेतली, 16 ठिकाणी 300 ते 500 लोकांच्या उपस्थितीतल्या ऑडिटोरियम मधल्या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली, लग्न सोहळ्यांना परवानगी दिली गेली, व्याख्यानमालांना परवानगी दिली गेली, सामाजिक एकत्रीकरणाला परवानगी दिली गेली, आणि 15 किंवा 20-25 लोकांच्या तेही कोण होते? ते काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हते, ते कुणीतरी धर्माचे सेवक, उपासक, पुजारी, मंदिराची सेवा शुश्रूषा करणारे अशा सगळ्या लोकांना पोलिसांनी गुन्हे दाखल केले, त्यांना दमदाटी केली। ते घाबरले, अरे कुठे घेऊन जाणार आहात हे पाप? तुमचा संघर्ष आहे ना महाविकास आघाडीतल्या लोकांना, संघर्ष भारतीय जनता पार्टीशी करा, सामान्य गोरगरीब जनतेला वेठीस धरायचं कुठलंही कारण नाही आहे। मी जास्त आपल्यामध्ये आणि मालकांमध्ये वेळ घेणार नाही, मालकांनाही आपल्याला संबोधित करायचं आहे।
परंतु गेल्या दोन वर्षात